नमस्कार, महावाईसाठी मी संध्या। शहरातील गरीब विद्यार्थ्यांना चांगले आणि दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी शिक्षण विभाग कसोटीने प्रयत्न करीत आहे। याकरता केंद्र शासनाच्या वतीने नवीन इमारत बांधकामाकरिता 40 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला। त्या इमारत बांधकामाच्या भूमिपूजन कार्यक्रम शनिवारी नगरसेवकांच्या हस्ते करण्यात आला। जुनी नगर परिषद परिसरातील जीर्ण झालेली इमारत पाडून त्या ठिकाणी नवीन इमारत उभी करण्यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता। केंद्र शासनाने निधी उपलब्धही करून दिला, पण काही कारणास्तव हा शासनाकडे परत गेला होता। 31 मार्चला मूर्तिजापूरचे काम रद्द झाले होते, परंतु नगराध्यक्ष मोनाली कमलाकर गावंडे, शिक्षण सभापती सुनील महादेवराव पवार आणि नगरसेवकांच्या प्रयत्नाने परत गेलेला निधी मिळून नवीन शाळा बांधकाम इमारतीचे भूमिपूजन कार्यक्रम RNSH राष्ट्रीय शिक्षा अभियाना अंतर्गत रुपये 40 लाख केंद्र शासनाकडून मिळाला आहे। या कामाकरता मंत्रालयातील पवार साहेब व शेवाळे साहेब यांच्या मोलाचे सहकार्य आहे। हा निधी परत आणण्यासाठी शिक्षण सभापती सुनील महादेवराव पवार यांनी सतत पाठपुरावा केला आणि हातातून निघून गेलेला निधी खेचून आणला। आज इंदिरा गांधी नगर परिषद शाळेच्या परिसरात भूमिपूजन करण्यात आले। भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी समाजसेवक कमलाकर गावंडे, नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष द्वारका प्रसाद दुबे, नासिरुद्दीन नगरसेवक विनायक गुल्हाणे, शिक्षण सभापती सुनील पवार, आरोग्य सभापती लाला डांबेराव, बांधकाम सभापती मंदाताई जळंबकर, कविता राहुले गुल्हाणे, सचिन देशमुख यांच्यासह श्रीमती इंदिरा गांधी नगरपालिका माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक जयदीप सोनखासकर, शिक्षक शिक्षक कर्मचारी व परिसरातील सामाजिक कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते। संचालन व आभार राजेश सावतव यांनी केले। मूर्तिजापूर नगर परिषदमध्ये 40 लाख रुपयाची जी इमारत मंजूर झालेली आहे, त्या इमारतीमध्ये व्यवसायावर आधारित शिक्षण या प्रकारचं एक नवीनच शिक्षण जे आपल्याला 10वीनंतर पाहायला मिळत होतं MCVC किंवा ITI मार्फत, ते आता आपल्याला प्राथमिक नंतर माध्यमिकमध्येच पाहायला मिळणार आहे। गोरगरीब जे इथले मूर्तिजापूरमध्ये स्लम एरियातले जे मुलं आहे ते शिकत नाही, तर शिकत नाही तर काय करावं, तर हा नगरपालिकेचा खरोखर एक खरोखर मोठा उपक्रम आणि त्यांचं अभिनंदन करण्यासारखा उपक्रम आहे। तो उपक्रम आपण सोडू नये किंवा आपल्या नगरपालिकेतून जाऊ नये हा एक ध्यास मनामध्ये होता आणि त्या माध्यमातूनच नगरपालिकेमध्ये 5वीपासून तर 10वीपर्यंत हा व्यवसायावर आधारित शिक्षण जो देण्याचा उपक्रम आज नगरपालिका इथं चालवत आहे त्याचा आज भूमिपूजन। सुनील पवार इनने उसका पाठपुरावा करके वो बिल्डिंग कोई भी हालत में मूर्तियापुर में बनने को ना, अपनी नगर पालिका की बिल्डिंग है, ये पैसा वापस नहीं जाने को ना, इसके लिए प्रयत्न करे। मैं पूरे सभी नगर सेवक से, विनायक बाबू है, सचिन बापू देशमुख है, सभी नगर सेवक नगराध्यक्ष की तरफ से, हमारे शिक्षण सभापति का सोनकास्कर सर का मैं आभार दिल से आभार व्यक्त करता हूँ। अच्छा, या भूमिपूजन जी उपस्थित माजी नगराध्यक्ष द्वारका भैया दुबे, कमलाकर भाऊ, शिक्षण सभापती सुनील पवार, सचिन देशमुख नगरसेवक, लाला डाबर आमचे नगरसेवक, बांधकाम सभापती जळंबकरताई, कविताताई, संदीप, हे चांगलं आणि ह्याचं सर्व श्रेय आमचे तरुण तळपदार शिक्षण सभापती आहे, मावळते शिक्षण सभापती यांना जाणार। बोल 25 म्हणजे मी म्हणजे 25 वर्षात पाहून राहिलो का एवढा शिक्षण सभापती, एवढे फार शिक्षण सभापती बरेच होऊन गेले, शिक्षण मंत्री हो, शिक्षण मंत्री एवढं म्हणजे खरोखरच शिक्षण मंत्री आमचे जे आहेत सुनील पवार यांच्या चिकाटीला खरं ध्यान झाले, त्यांच्यामुळे हे आजचा हा